मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। तर उद्या 3 फेब्रुवारी पासूनचा नवीन हवामान अंदाज। तर उद्या 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्व जनतेने हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे राज्यामध्ये धुई धुराळे आणि धुकेचे प्रमाण असणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी। तसेच राज्यामध्ये कोणत्या भागात जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे ते लक्षात घ्यावे। त्यामध्ये मुंबई, पुणे, तसेच नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, तसेच कोकणपट्टीमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार आहे। तसेच कोल्हापूर आणि सांगली भागात देखील 3, 4 आणि 5 तारखेदरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्वांनी आपण आपल्या पिकाचे संरक्षण करावे। तसेच राज्यात उद्या 3 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे उद्याच्याला दिवसा वारे सुटणार आहेत। तरी हे वारे सुटल्यामुळे राज्यामध्ये परत थंडी दिवसात देखील थंड वारे वाहतील आणि वारे वाहत असल्यामुळे राज्यात सगळीकडे थंडीची चाहूल देखील दिसून येईल। आणि तसेच राज्यामध्ये 6 तारखेपासून तसेच वातावरण परत थंडीला सुरुवात होणार आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये थंडी राहणार आहे। तरी सर्वांनी या थंडीचा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच 20 फेब्रुवारीपर्यंत थंडी राहत असल्यामुळे राज्यात दिवसा मात्र उन्हाचा चटका वाढत जाणार आहे। दिवसा उन्हाचा पारा 1-1 अंशानं वाढत जाईल। त्यामुळे हा देखील अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज यूट्यूबच्या माध्यमातून दिला जाईल आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देखील मेसेज दिला जाईल। धन्यवाद।